आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी, जी मराठीची मालिका मिसेस मुख्यमंत्रीच्या येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला एक उलटा डाव पाहायला मिळणार आहे आणि हा डाव आहे सुमनचा. सुमननं ताई मॅडम सोबत एक शर्त लावली होती आणि त्यानुसार जर सुमन 3 लाख रुपये ताई मॅडमना परत करणार असेल तर ताई मॅडम 4 दिवस घरातील कामवर नोकरांचं काम करणार आणि जर सुमन ते पैसे देऊ शकले नाही तर सुमन घरात 4 दिवस नोकरासारखी वागणार. सुमनला हे कळून चुकलं आहे की नरसू मामा ताई मॅडम यांनी मिळून तात्याला खूपच त्रास दिला आहे. बबन तिला सर्व सत्य सांगतो, त्यामुळे सुमन आता ताई मॅडम आणि नरसू मामाचा पुरेपूर बदला घेणार आहे. 3 लाखाची रक्कम सुमन नरसू मामाला ब्लॅकमेल करून मिळवून घेते. नरसू मामानं आजवर ताई मॅडमला खूपदा फसवलं आहे हे सुमनला कळून चुकलं आहे, त्यामुळे नरसू मामा देखील तिला 3 लाखाची मदत करतो आणि हे 3 लाख सुमन ताई मॅडमना देते. आता ताई मॅडम 4 दिवस घरातील सर्व काम करणार आहे आणि सुमन तिला नोकरासारखं वागवणार आहे. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.